श्री उपासनी कन्याकुमारी स्थान श्री क्षेत्र साकुरी हे मध्य पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटंसं खेडेगाव आहे. साकुरी ही परमपूज्य श्री साईबाबांचे शिष्य परमपूज्य श्री उपासनी महाराज व त्यांच्या शिष्या परमपूज्य श्री गोदावरी माताजी या उभयतांची कर्मभूमी असून येथेच त्या दोघांची पवित्र समाधीही आहे. साकुरी गावाच्या स्मशानभूमीमध्ये परमपूज्य श्री उपासनी महाराजांनी एक झोपडी बांधून त्यात परमपूज्य श्री बाबा राहत होते. म्हणून येथील समाधी मंदिराला मंदिर असे न म्हणता झोपडी असेच म्हणण्याची पद्धत आहे. या झोपडीमध्ये श्री रुक्मिणी मातोश्रींचे समाधीस्थान, पूज्य श्री सोना मातांचे पवित्र स्मारक श्री कन्याकुमारी मंदिर, श्री शेवग्याच्या झाडावरील सिद्धिविनायक, श्री आम्रवेली, श्री दत्तूची समाधी, गोशाळा, श्री अन्नपूर्णा भोजनगृह इत्यादी दर्शनीय स्थाने असून सत्कर्म कार्यालयात या स्थानाची संपूर्ण माहिती दिली जाते. साकुरीला अत्यंत दुर्मिळ असे एकमुखी श्री दत्तात्रेयांचे मंदिर, व या परिसरात श्री गणपती, श्री शंकर, श्री शनिदेव व श्री खंडोबा अशी मंदिरे व मुख्य व्यवस्थापकांचे कार्यालय आहे. श्री दत्त मंदिराच्या बाहेरील बाजूस पूजनीय श्री बापूसाहेब जोग महाराज यांची समाधी व याच ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.
श्री उपासनी बाबा। परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरु श्री उपासनी महाराज म्हणजेच श्री काशीनाथ गोविंद उपासनी यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सटाणा या गावी वैशाख शुद्ध द्वितीया इसवी सन 15 मे 1870 रोजी संपूर्ण पवित्र अशा वेदशास्त्र संपन्न उपासनी या घराण्यात झाला। वडील श्री गोविंदराव उपासनी, आजोबा श्री गोपाळ शास्त्री व पणजोबा श्री चिंतामण भट्ट हे सर्वच वेदशास्त्र संस्कृत व्याकरण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत प्रकांड विद्वान होते। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या श्री तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे अशा शुद्ध सात्विक व सच्छील घराण्यात श्री गोविंदराव व अखंड सौभाग्यवती रुक्मिणी मातोश्री यांच्या पोटी परमपूज्य श्री उपासनी महाराजांचा जन्म झाला। श्री बाबा पोटात असताना सौ मातोश्रींना घेऊन श्री गोपाळ शास्त्री मुल्हेरला परमपूज्य श्री उद्धव महाराजांच्या दर्शनाला गेले असताना श्री रुक्मिणी मातोश्री मूर्छित झाल्या। त्यावेळी त्यांच्या मुखातून शब्द आले, जनोद्धारासाठी पूर्व पुण्याईने मी तुझ्या पोटी आलो आहे। हे शब्द ऐकल्याबरोबर श्री गोपाळ शास्त्रींना खूप आनंद झाला, घराण्याचे सार्थक झाले असे वाटले आणि नंतर परमपूज्य श्री उपासनी महाराजांचा जन्म झाला। परमपूज्य श्री महाराजांना बालपणापासूनच शालेय शिक्षणाचा कंटाळा होता व परमेश्वरी आराधनेची सत्यशोधनाची आवड होती। घरातील विहिरीवर असलेल्या फिरत्या रहाटात बोट घालून आपले शरीर व आत्मा भिन्न आहेत याची बालपणीच त्यांनी अनुभूती घेतली। ह्याच विषण्ण अवस्थेत बरीच भटकंती झाली। नाशिक जवळील धागूर येथील एका डोंगराच्या कापारीत बरेच महिने तपाचरण झाल्यावर पुन्हा थोडी भटकंती झाली। त्यात सांगलीला आयुर्वेदाचे अध्ययन करून प्रावीण्य मिळवले। दरम्यानच्या काळात इच्छा नसून घरच्यांच्या आग्रहाखातर विवाह झाले। त्यानंतर विदर्भात अमरावतीस रामाश्रम नावाचा आयुर्वेदिक दवाखाना चालू केला। त्याच काळात भेषज रत्नमाला या नावाचे आयुर्वेदिक औषधांचे मासिकही बरेच दिवस चालवले। परंतु मुळात असलेल्या परमेश्वरी आराधनेच्या आवडीमुळे त्यात काही मन रमेना। ओंकारेश्वरी ऋणमुक्तेश्वर मंदिरात समाधी अवस्था लागल्यामुळे तेथे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला। काही दिवस राहिल्यावर पुन्हा काही दिवस पुणे राहुरी इत्यादी भटकंती झाल्यावर काही जणांच्या सूचनेवरून शिर्डीस श्री साईबाबांकडे उपासनी महाराज आले। अरे आत्ता आला का तू? अरे तुझी मी बरीच वाट पाहिली। तुझा आणि आमचा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध आहे ना? बरे आता आलाच आहेस तर विठोबाच्या देवळात बस। ही श्री साईबाबांची आज्ञा त्यांनी पाळली। श्री साईबाबा शिर्डीतल्या श्री खंडोबाच्या देवळास विठोबाचे देऊळ म्हणत असत। ह्याच शिर्डी वास्तव्याच्या काळात श्री दादासाहेब खापर्डे यांचे बरोबर पंचदशी इत्यादी वेदांत ग्रंथांचे वाचन झाले। काही दिवसांनी परमपूज्य श्री साईबाबांनी यांना सिद्धावस्था प्राप्त झाल्याचे सांगून परमपूज्य श्री साईबाबांनी त्यांची एक भक्त चंद्राबाई यांना आज्ञा केली, आता ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपासनींची पाद्यपूजा करून आरती कर। अशीच आज्ञा काही दिवसांनी परमपूज्य श्री साईबाबांनी श्री बापूसाहेब जोगांना पण केली व त्यांना तर साकुरीस जाऊन राहण्यास सांगितले। ह्याच दरम्यान शिर्डीस एकदा द्वारकामाईत परमपूज्य श्री साईबाबा असताना बऱ्याच भक्त मंडळींच्या समोर काही विषय निघाल्यावरून परमपूज्य श्री साईबाबांनी परमपूज्य श्री उपासनी बाबांच्या विषयी भविष्यवाणी केली, माझी सर्व दैवी शक्ती उपासनेमध्ये जाऊन माझा जडदेह विसर्जन झाल्यावर त्याच वेळी माझा सूक्ष्म देह सुद्धा त्याच्यामध्ये विलीन होईल। परंपरेनुसार आलेले दैवी शक्तीचे भांडार उपासनेशिवाय मी इतर कोणाच्याही स्वाधीन करू शकत नाही। येथून जाण्याचा प्रसंग येईल तेव्हा गाडीचे तिकीट काढून देऊन त्याला त्याच्या उच्च पारमार्थिक अवस्थेत मी स्वतः नेऊन पोहोचवीन आणि यातील प्रत्येक शब्द लक्षात ठेवा। मुझको दिखा दे बाबा, अज्ञान का नजर से कठिन उठा दे दादा, तू सत्य रूप
या भविष्यवाणीवर काही विरोधी मंडळींनी शंका घेतल्यावर, म्हणजे तुम्ही काय त्यांना ताम्रपटावर लिहून देणार आहात की काय असं विचारल्यावर, त्यावर परमपूज्य श्री साईबाबांनी सांगितलं, अरे ताम्रपटावर काय, तो तर गंजून जाईल, त्यापेक्षा मी आता जे काही सांगतो ते सुवर्णपटावरील सुवर्णाक्षरे आहेत, आणि तीही की जी कधीही गंजणार नाहीत व नष्टही होणार नाहीत. सर्व दुनिया एकीकडे आणि हे उपासनी बाबा एकीकडे, त्यांच्यासारखे कोणाचेच नाही. त्याच्यासाठी सर्व चारीही दिशा खुल्या आहेत. वो जहां बैठेगा वहां साई मौला, उसमें और मुझमें कोई भेद नहीं. ही भविष्यवाणी झाल्यानंतर उपासनी महाराज तिथून बाहेर पडले. यानंतर पुन्हा नागपूर, खडकपूर इत्यादी ठिकाणी जाऊन आल्यानंतर पुढे शिर्डीच्या जवळच साकुरीला इसवी सन 1916 साली स्थिर झाले. प्रथमपासूनच वेदांची आवड असलेल्या परमपूज्य श्री उपासनी महाराजांनी प्रथम काही ब्राह्मण बटूंना शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही यशस्वी झाला नाही. इसवी सन 1922 साली त्यांनी स्वतःला एका लाकडी पिंजऱ्यात बंद करून घेतले. पिंजऱ्यात बसून परमपूज्य श्री बाबा रोज भक्तांना उद्देशून प्रवचने देत असत. परमेश्वरी चिंतन, आत्मोन्नती व वेदांत ह्या व इतर अनेक गहन विषयांवर परमपूज्य श्री बाबांनी अत्यंत बोधप्रद प्रवचने अत्यंत कळकळीने दिलेली आहेत. श्री उपासनी वाक्सुधा या नावाने ती प्रवचने प्रसिद्ध झाली आहेत. जसे असेल तसे हा श्री उपासनी बाबांचा महामंत्र होता व उपदेशही होता. त्यानंतर काही मुलींना शिकवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होतो आहे हे पाहिल्यावर काही मुलींना दीक्षा दिली. त्यात विदर्भातील श्री गजानन महाराजांच्या शेगावी जन्म झालेल्या परमपूज्य श्री गोदावरी माताजी पण होत्या. हळूहळू ह्या मुलींची म्हणजेच कन्यांची संख्या वाढायला लागली. पुढे या कन्यांना यज्ञ यागादींचे शिक्षण दिले व इसवी सन 1938 साली प्रथमच श्री गणेश याग या कन्यांद्वारे करविला. तेव्हापासून आज तागायत वर्षातून 7 यज्ञ साकुरीला अव्याहतपणे निरपेक्ष वृत्तीने परमेश्वर आराधनार्थ आणि सकल जगत कल्याणार्थ केले जातात. परमपूज्य श्री उपासनी बाबांनी या ठिकाणी त्या काळाच्या रूढी रीती रिवाजाप्रमाणे मोठी क्रांतीच केली, कारण त्या काळात स्त्रियांना शिकवणे व तेही वैदिक शिक्षण, आणि हा अधिकार परमपूज्य श्री बाबांनी स्त्रियांना देऊन मोठीच क्रांती केली होती. त्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टींना म्हणजे भोंदूगिरी इत्यादी आरोपांपासून ते देवदासी ऍक्ट संदर्भात कोर्टात जाण्यापर्यंत सामोरे जावे लागले. ह्याच काळात ज्योतिर्मठाधीश श्रीमत शंकराचार्य हे साकुरीस आले व त्यांनी परमपूज्य श्री बाबांच्या ह्या कार्याचे कौतुक करून अनुमोदन दिले. साकुरीत श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाची स्थापना केली. साकुरी हे शक्तीपीठच बनविले. ह्याच दरम्यान शिर्डीस परमपूज्य श्री साईबाबांची समाधी झाली. त्यावेळी परमपूज्य श्री साईबाबांची सर्व उत्तरक्रिया परमपूज्य श्री उपासनी महाराजांनीच केली. तसेच त्यांचे प्रीत्यर्थ काशीलाही जाऊन बरीच सत्कर्मे केली. शिर्डीला लिंबाखालील पादुकांची स्थापना केली. श्री साई महिम्न स्तोत्राची रचना केली. परमपूज्य श्री गोदावरी माताजी, परमपूज्य श्री बापूसाहेब जोग, परमपूज्य श्री अवतार मेहरबाबा इत्यादी संत मंडळी परमपूज्य श्री उपासनी महाराजांची शिष्य मंडळी होती. मी पार्थिव शरीराने जरी नसलो तरी मी नाही असे नाहीच, मी आहेच, जेथे मी तेथे तुम्ही, असे दृढ आश्वासन देऊन पौष शुद्ध सप्तमी दिनांक 24/12/1941 रोजी परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरु श्री उपासनी महाराज आपल्या सच्चिदानंद अवस्थेत म्हणजे अनंतात विलीन झाले. त्यांची समाधी येथेच त्यांच्या पिंजऱ्यापुढे आहे. पिंजऱ्यात त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. अनेक भक्तांना त्यांच्या श्रद्धेप्रमाणे आजही त्यांच्या दृढ वचनाची साक्ष मिळते. समाधीचे दर्शन घेऊन अनेक जणांनी आपले जीवन कृतार्थ केले व धन्यता अनुभवली आहे.
पुढे श्री महाराजांचे कार्य परमपूज्य सद्गुरु श्री गोदावरी माताजींनी चालूच ठेवले. परमपूज्य श्री माताजींनी त्यांचे यज्ञाचे कार्य संपूर्ण भारतातच नव्हे तर तपस्विनी कन्यांचे बरोबर यज्ञ करून देश विदेशातही चालविले आणि आपली गुरुची आज्ञा आजीवन पाळली. परमपूज्य श्री गोदावरी माताजी. विदर्भात शेगावला परमपूज्य श्री गजानन महाराज प्रसिद्ध संत होते. शेगावातील श्री हातिवलेकर घराण्याचा परमपूज्य श्री गजानन महाराजांशी जवळचा संबंध होता. श्री गजानन महाराजांनी श्री भास्करराव हातिवलेकरांना एकदा म्हटले, अरे हे इतर जोगडे तुला काय देतील, मी तुला जे देईन ते कोणीच देणार नाही, मी तुझ्या घराण्यात जन्म घेईन. या प्रसंगानंतर त्यांचे पुत्र श्री वासुदेवराव व त्यांची पत्नी अखंड सौभाग्यवती रमाबाई यांच्या पोटी पौष शुद्ध अष्टमी दिनांक 24/12/1914 रोजी कन्यारत्न जन्माला आले. ते कन्यारत्न श्री संत गजानन महाराजांचा अवतार आहे असे मानले जाते. श्री संत गजानन महाराज नेहमी गंगा गोदा असे म्हणायचे म्हणून या कन्येचे नामकरणही गोदावरी असे झाले. लहानपणापासूनच अतिशय शांत स्वभावाची गोदावरी अतिशय कुशाग्र बुद्धीची घरकामात अत्यंत प्रवीण होती. सर्वच संतांनी लहानग्या गोदावरीचे भविष्य वर्णन जवळपास सारख्याच पद्धतीने केले. ते साधारणपणे असे असे की हिला मोठे सत्पुरुष गुरु भेटून ही मोठी संतपदाला प्राप्त होईल व संपूर्ण जगाचा कारभार पाहिल असा त्यांच्या आशीर्वादाचा गोषवारा असे. दरम्यान साकुरीच्या परमपूज्य श्री उपासनी महाराजांचे चरित्र वाचनात आल्यामुळे त्यांच्या दर्शनाची त्यांना उत्कंठा वाढली. वयाच्या 9व्या वर्षी आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी आपल्या आईबरोबर ही गोदावरी साकुरीस आली. परमपूज्य श्री उपासनी महाराजांचे दर्शन घेतले. प्रथम दर्शनीच गुरु शिष्यांनी एकमेकांना ओळखले. परमपूज्य श्री बाबांनी या लहानग्या गोदावरीला मांडीवर घेतले, आपल्या गळ्यातील हार तिच्या गळ्यात घातला, एक पेरू प्रसाद दिला व चारही देशांना बोट दाखवून सांगितले, हे सर्व आपलेच आहे, यांना आपलेच समजावे. आणि यानंतर ही लहानगी गोदावरी येथेच राहिली ती कायमचीच. परमपूज्य श्री बाबांचे चरणी दीक्षाविधी झाल्यावर गुरुभक्तीचे महान कार्य सुरू झाले. दिवसभर झाडलोट, साफसफाई, झाडांना पाणी घालणे, पूजापाठ, देवांची वस्त्रे शिवणे, भरतकाम, विणकाम, वेदांचा यज्ञविधीचा अभ्यास करणे इत्यादी सर्व कामे श्री गुरुसेवा म्हणून निष्कामतेने करावीत हा श्री माताजींचा परिपाठ होता. स्थानाच्या सर्वच कार्यक्रमात स्वतः सक्रिय सहभाग घेऊन इतरांनाही प्रेमाने प्रेरित त्या करायच्या. आपल्या सद्गुरूंच्या महासमाधीनंतर स्थानाच्या सर्वच कार्यक्रमाची धुरा जबाबदारीने त्यांनी स्वीकारली. काशीला श्री सद्गुरूं प्रित्यर्थ यज्ञ करून न भूतो न भविष्यती असं अन्नदानही घडवलं. परमपूज्य श्री बाबांनी नेमून दिल्याप्रमाणे स्थानाच्या सर्वोच्च पदी असूनही परमपूज्य सती गोदावरी माताजींनी कुठलाही अधिकार कधीही वापरला नाही, कारण त्यांना कुठल्याही अधिकार पदाची आवडच नव्हती. सर्व भक्तांशी अतिशय प्रेमाने विचारपूस करण्यामुळे त्या सर्वांच्याच आई झाल्या. आता सर्व भक्तमंडळी व कन्या मंडळी त्यांना आई म्हणू लागली. नवीन कन्या समूह वाढला. कन्यांना दीक्षा देणे, रोज सर्वांना गादीवर बसून दर्शन देणे, तसेच भक्तांना मंत्र देण्यापर्यंतचे सर्व काम त्या गुरु आज्ञा म्हणून व गुरुनी हे मला दिलेले काम आहे असे म्हणून गुरुसेवा समजून करायच्या. नवीन कन्यांना अत्यंत प्रेमाने यज्ञादींचे शिक्षण देण्यापासून ते गुरुतत्व म्हणजे काय, गुरुसेवा कशी करावी ह्या सर्व गोष्टी त्या शिकवायच्या. सद्गुरु हे गोदावरी
महामारी सद्गुरु है गोदा वरी महामारी आकर के दर्शन फिर दे जाना माँ आकर के दर्शन फिर दे जाना माँ सद्गुरु है गोदावरी माँ हमारी आकर के दर्शन फिर दे जाना माँ व्याकुल है अखियाँ तुम्हारे दर्श को आकर के दर्शन फिर दे जाना माँ आकर के दर्शन फिर दे जाना माँ ममता की मूर हो नैनों में है माँ बसी तेरी मूरत सूरत है ऐसे जैसे ममता की मूरत कृपामयी माता उदयामयी माता कृपामयी माता उदयामयी माता आके दर्श फिर दे जाना माँ आके दर्शन फिर दे जाना माँ स्थानात राहणाऱ्या इतर स्त्रियांना सुद्धा काही स्तोत्र इत्यादी माताजी शिकवायच्या. लहान लहान मुलांना श्री हरिपाठ व भजने श्री माताजींनी शिकवली. स्थानात राहणाऱ्या तपस्विनी कन्यांना बरोबर घेऊन नागपूर सटाणा पालघर मुंबई इत्यादी अनेक ठिकाणी संपूर्ण भारतभर भव्य यज्ञ केले. काशीला यज्ञ केला तेव्हा मोठ्या मोठ्या पंडित विद्वानांनी त्याची प्रशंसा केली. शेवटी दिल्लीत यज्ञ केला त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती माननीय श्री व्यंकटरमण यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात बोलावून वेदघोष करवून त्यांच्या कार्याचा गौरव केला व यथोचित आदर सत्कार केला. उपराष्ट्रपती माननीय श्री शंकर दयाळ शर्मा यांनी परमपूज्य श्री आईंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. ऋषिकेशचे पूज्य श्री शिवानंद स्वामी इंदोरचे पूज्य श्री नाना महाराज तराणेकर खामगावचे पूज्य श्री पाचलेगावकर महाराज सूरतचे श्री हंसदेवजी महाराज कन्हानचे पूज्य श्री रामदास स्वामी म्हणजेच पप्पा अहमदनगरचे पूज्य श्री अवतार मेहर बाबा काटेलचे पूज्य श्री संत गुलाब बाबा पूज्य श्री भक्तराज महाराज नागपूरचे पूज्य श्री चिखलकर महाराज इत्यादी अनेक संतांचे आदरातिथ्य श्री माताजींनी केले व अत्यंत नम्रपणे त्यांच्याकडून आदर स्वीकारला. विश्वाची जननी भवानी विमला आली असे भूतला रक्षाया सती धर्मया कलियुगी ग्लानी सजो पातला हाती घेऊनी ज्ञान खडग बरवे रक्षित धर्मा पहा त्या गोदावरी योगिनी सतीपदी माझा नमस्कार हा असे भक्तांनी त्यांचे वर्णन करून त्यांना विश्वाची जननी मानले आहे. नित्यकर्म म्हणजे दिनचर्येच्या तर श्री आई म्हणजे जणू आदर्शच होत्या. नित्यक्रम कसा असावा आणि तो कसा पाळावा हे त्यांचा रोजचा नित्यक्रम पाहून आपणाला आदर्श मिळतो. दिवसातील एकही क्षण वाया जाऊ न देता माणसाने सतत उद्योगी असावे ही त्यांची शिकवण होती. आणि याचमुळे त्यांची सकाळी आणि संध्याकाळी होणारी कृष्णपूजा पाहताना परमपूज्य श्री आईंना पाहावे की कृष्णाला पाहावे असाच प्रश्न सर्व भक्त मंडळींना पडत असे. कारण आई इतक्या तनलीनपणे ती पूजा करत असत. श्री माताजी लहान लहान मुलांना गाणी व इतर बऱ्याच गोष्टी शिकवायच्या. श्रीकृष्ण जन्मानंतर श्रीकृष्णाचे बारसे करण्याच्या वेळी लहान लहान मुलांना त्या खाऊ देत असत. कुत्रा पोपट
इत्यादी सर्वच प्राणी मात्रांवर खूप प्रेम करत असत. एकदा कुणीतरी कुत्र्याला दगड मारल्यावर त्या कुत्र्याचं विव्हळणं ऐकून त्या म्हणाल्या होत्या, त्या कुत्र्यामध्ये जो आत्मा आहे ना तोच माझ्यातही आहे. आपल्याला दगड मारला तर किती वेदना होतील, एवढे जरी समजले तरी पुरे. सगळा वेदांत समजला असे होईल आणि यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हणावे, अशी वेदांताची परिभाषा त्यांनी एका वाक्यात सांगितली. सहनशक्ती आणि सद्गुरुभक्ती हा महामंत्र त्याने आयुष्यभर पाळला व परमपूज्य श्री बाबांचा महामंत्र जसे असेल तसे याप्रमाणे स्वतः वागून इतरांना त्याप्रमाणे वागावयास त्यांनी प्रेरित केले. अशा या प्रेमळ माताजी आता मी रिटायर होणार आहे बरं, अशी संदिग्ध पूर्व सूचना देऊन दिनांक 11 ऑगस्ट 1990 श्रावण कृष्ण पंचमी रोजी श्रीचरणी चिरकालासाठी विसावल्या. त्यांची झोपडीतच समाधी बांधली गेली, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यांच्या समाधीच्या वेळी कन्या भक्त इत्यादी प्रत्येक जण शोकाग्नीने अक्षरशः होरपळून निघाला होता. परंतु नंतर हळूहळू आता त्यांच्या म्हणजे परमपूज्य श्री आईंच्या अस्तित्वाचा सर्वांना अनुभव येऊ लागला. कारण त्यांनी सांगितलंच आहे की माझी आठवण ठेवा, खऱ्या अगर खोट्या भावनेने, प्रेमाने अगर कपटाने, माझी अगर माझ्या प्रतिमेची कोणीही आराधना भजन पूजन स्मरण केल्यास, तसेच खऱ्या अगर खोट्या भावनेने प्रेमाने अगर कपटाने कोणीही मला आई मानल्यास त्याची अंतिम कल्याणाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावरच आहे. सद्भावनेचा व शुद्ध प्रेमाचा महिमा फार मोठा आहे. कन्याकुमारीमधील काही पवित्र स्थानांबद्दल. पिंजरा. साकुरीच्या भक्तांनी परमपूज्य श्री उपासनी बाबांना साकुरीस येण्याची विनंती केली. त्यावरून परमपूज्य श्री उपासनी महाराज साकुरीस इसवी सन 1916 साली साकुरी गावाबाहेर स्मशानात असलेल्या श्री मारुतीच्या देवळाजवळ एक छोटीशी पाचाटाची झोपडी बांधून त्यात राहू लागले. परंतु श्री उपासनी बाबांचे आगळे वेगळे तेज व त्यांचे प्रभावी अलौकिक व्यक्तिमत्व पाहून गावातील व आजूबाजूचे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांच्या ह्या येण्या जाण्याचा परमपूज्य श्री बाबांना त्रास वाटू लागला. त्यांना तर प्रथमपासूनच एकांताची आवड होती, त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जवळच दाट काटेरी निवडुंगाच्या झाडीत की जिथे कोणी येऊ जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी एक झोपडी बांधून ते तिथे राहू लागले. परंतु मुळातच असलेले तेज लपवता थोडंच येते, लोकांचे तेथेही दर्शनार्थ जाणे येणे सुरूच झाले. तेव्हा परमपूज्य श्री बाबांनी तेथेच एक लाकडी पिंजरा तयार करवून घेतला जो सर्व बाजूंनी बंद होता व त्यात परमपूज्य श्री बाबांनी स्वतःला इसवी सन 1922 साली श्री गीता जयंतीच्या दिवशी बंदिस्त करवून घेतले. सर्वांना जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवण्यासाठी व अनेक जन्मातील कर्मबंधनातून सोडवण्यासाठी मी स्वतःला बंदिस्त करून घेत आहे असे परमपूज्य श्री बाबांनी स्वतःच म्हटलेले आहे. ह्या पिंजऱ्यात बसून पुढे परमपूज्य श्री बाबांनी भक्तांना उद्देशून भरपूर प्रवचने दिली आहेत. रोज परमपूज्य श्री बाबांची ही अमृतवाणी ऐकण्यासाठी अनेक भक्त येत असत व मंत्रमुग्ध होत असत. परमपूज्य श्री बाबा रोज तासनतास बोलत असत. समोर बसलेल्यांचे अनेक जन्मातील हित अहित कर्म प्रारब्ध त्यांना दिसत असे, त्यामुळेच त्यांच्या प्रवचनातून अनेक प्रकारे सर्वांना परमेश्वरी तत्व समजावण्याचा प्रयत्न अतिशय कळकळीने तळमळीने व आत्मीयतेने केला आहे. त्यातच पिंजऱ्याचे महत्व सांगताना एका ठिकाणी परमपूज्य श्री बाबांनी म्हटले आहे की या पिंजऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा संत सत्पुरुषांचा सती साध्वींचा वास आहे. जो कोणी या पिंजऱ्याचे रोज नित्य नियमाने दर्शन घेईल तो आपल्या सर्व जन्मकर्माच्या बंधनातून मुक्त होऊन या पिंजऱ्यात त्याचा वास होईल. दुसऱ्या एका ठिकाणी असे म्हटले आहे की ज्या मृतात्म्याचे श्राद्ध कर्म साकुरीत होऊन त्याच्या अस्थी वा पिंडांचा स्पर्श या पिंजऱ्याला होईल त्या आत्म्यास सुद्धा मुक्तावस्थेत नेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे.
परमपूज्य सती श्री गोदावरी माताजींनी तर आपल्या सद्गुरूंच्या या अलौकिक पिंजऱ्यावर एक भक्तिगीतच रचले आहे. श्री रुक्मिणी माता मंदिर नमातुः परदैवतम् या वचनोक्तीप्रमाणे आपल्या जन्मदात्र्या आईची सेवा परमपूज्य श्री उपासनी बाबांनी नित्य केली. पूज्य मातोश्री साकुरीतच राहत. अत्यंत प्रेमळ स्वभाव होता त्यांचा. अंतिम काळी परमपूज्य श्री बाबांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. वैशाख अमावस्या दिनांक 18 मे 1939 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. परमपूज्य श्री बाबांनी स्वतः आपल्या हाताने त्यांना समाधी दिली. आपले सद्गुरु पूज्य सच्चिदानंद साईबाबांचा फोटो त्यांनी आपल्या मातोश्रींच्या समाधीजवळ ठेवला व जय जय माय भागीरथी म्हणून आरती केली. मातोश्रींचा पहिला मान म्हणून आजही आरती इत्यादी प्रत्येक कार्यक्रम मातोश्रींच्या देवळात होतो. नित्य सायंकालीन भजन, श्री रामरक्षा, श्री शिवकवचादी स्तोत्र पठण मातोश्रींच्या समोर होते. यज्ञ मंडप. परमपूज्य श्री उपासनी महाराजांनी यज्ञ संस्था व वेद संरक्षणासाठीच श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाची स्थापना केली. त्यामुळे यज्ञासाठी एक यज्ञ मंडप पाहिजे म्हणून परमपूज्य श्री बाबांनी सभा मंडपाच्या एका बाजूला एक छान पक्का यज्ञ मंडप बांधला. त्यात वेदी व यज्ञ कुंड तसेच अतिल हवा व धूर वर जाण्यासाठी जाळी आणि तसेच वायू वीज संरक्षक इत्यादी व्यवस्थेसह संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने व शास्त्रीय मोजमापाप्रमाणे हा यज्ञ मंडप आहे. प्रारंभी हा यज्ञ मंडप सभा मंडपाच्याच जमिनीच्या पातळीवर होता. परंतु यज्ञाचे वेळी गर्दीमुळे कन्यांना मंत्रोच्चार करताना विक्षेप होऊ लागला म्हणून परमपूज्य श्री बाबांनी त्यावेळचे कारागिरांना बोलवून यज्ञ मंडप साधारणपणे 8 ते 10 फूट खोल खोदावयास सांगितला. खोदताना मध्यभागीचे 4 खांब अधांतरी झाले व ते घड्याळातील लोलकाप्रमाणे हलायला लागले. ते पाहून कारागीर घाबरले व जाऊन परमपूज्य बाबांना त्यांनी ते सांगितले. यावर परमपूज्य श्री बाबा म्हणाले, अरे घाबरताय कशाला, काही होत नाही. देवळात जा आणि श्री मारुती रायाला एक नारळ फोडून आपले कार्य निर्विघ्नपणे होण्याविषयी प्रार्थना करा व पुन्हा आपले काम सुरू करा. त्याप्रमाणे पुढे काम सुरू झाले. एवढे मोठे काम असल्यामुळे अनेक दिवस ते 4 खांब हलत होते. काम पूर्ण झाल्यावर एक सुंदर यज्ञ मंडप पुन्हा तयार झाला. त्यात वरून खाली हवा येण्याची व्यवस्था करण्यात आली. वर ध्वजा इत्यादी चिन्हे लावण्यात आली आणि शिवाय सभा मंडपाच्या पातळीपेक्षा जवळपास 8 फूट खोल यज्ञकुंड व वेदी असल्यामुळे कन्यांना इतर त्रास न होता भक्तांना वरून संपूर्ण यज्ञ मंडपाचे व यज्ञ विधीचे दर्शन व्यवस्थित होऊ शकते. अतिशय सुंदर असा हा शास्त्रोक्त यज्ञ मंडप आधी कळस मग पाया या पद्धतीचे साकुरीतील एक अद्वितीय बांधकाम आहे. महाराज सर्व सोयीचे करा हे परमपूज्य श्री बाबांचे बोधवाक्य आहे. अनेक लोक हा यज्ञ मंडप पाहण्यासाठी मुद्दामून येतात. इसवी सन 1838 साली या यज्ञ मंडपात प्रथमच श्री गणेश याग परमपूज्य श्री बाबांनी करविला. तेव्हापासून याच यज्ञ मंडपात दरवर्षी 7 यज्ञ संपन्न होतात. शेवगा गणेश. परमपूज्य श्री उपासनी महाराजांना झाडे बगीचा इत्यादींची खूप आवड होती. त्यातूनच त्यांनी एक शेवग्याचे झाड लावले. इतर झाडांप्रमाणे हेही झाड छान बहरले, फुलले, फळले. कालांतराने त्या झाडात प्रत्यक्ष श्री गणेश स्वतः स्वयंसिद्ध प्रगट झाले. संपूर्ण झाडावरच खूप गाठी आपोआप उद्भवल्या होत्या. त्यातील एका गाठीत श्री गणेश स्वयं प्रकटले. परमपूज्य श्री आईंनी त्या श्री गणेशाची ओळख सर्वांना करून दिली आणि त्या म्हणाल्या की ह्या झाडात सर्व देवी देवतांचा वास आहे. श्री गणेशाची पूजा नित्य होऊ लागली. श्री गणेश नवसाला पाहू लागला आणि या श्री गणेशाची खूप प्रसिद्धी होऊ लागली. अनेक भक्त लोक संकष्टी चतुर्थीला पूजा अभिषेक करून श्रीफळाची तोरणे वाहू लागले. अनेकांनी 11, 21, 101, 1001
5001 श्रीफळांची तोरणे वाहिली आहेत. कोणी नवस पूर्ण झाल्यावर चांदीचे छत्र, मोदक, तर कोणी दुर्वा इत्यादी वाहू लागले. श्री गणेश जयंतीला उत्सव होऊ लागला. आम्रवेली. पूर्वी जुन्या काळी येथे आंब्याची वेल होती आणि म्हणूनच ह्या वास्तूला आम्रवेली म्हणण्याची पद्धत आहे. परमपूज्य श्री बाबांचा निवास नेहमी येथेच असायचा. त्यांचे राहणे व भाजी भाकरीचे भोजन नित्य येथेच व्हायचे. त्यांच्या भोजनाची भांडी तसेच त्यांची बसण्याची खुर्ची व पूर्णाकृती प्रत्यक्ष नित्य बाबा आहेत असा त्यांचा फोटो, त्यांची गादी व पादुका इत्यादींचं दर्शन आपल्याला आम्रवेलीमध्ये घडतं. मागच्या पूजेच्या खोलीत नित्य हवन तसंच वैश्वदेव इत्यादी विधी कन्या करतात. परमपूज्य श्री आई येथे नित्य नियमाने दर्शनाला येत. श्री देवीच्या नवरात्रातील नित्य सप्तशतीचे पाठ सुद्धा परमपूज्य श्री आई येथेच करीत. परमपूज्य श्री बाबांचे महानिर्वाण याच ठिकाणी झाले. मग नंतर त्यांना पिंजऱ्यासमोर समाधी स्थानात ठेवले. आम्रवेलीचे महत्व अनन्यसाधारण आहे. अनेक मोठे अधिकारी संत सत्पुरुष या आम्रवेलीत आल्यावर अत्यंत भारावून जातात व सांगतात की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ऊर्जा म्हणजेच स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स किंवा एनर्जी आहे. आम्रवेली ही अत्यंत शांत जागा आहे. अनेकांनी या ठिकाणी खूप साधना केली आहे. परमपूज्य श्री बाबांची आठवण म्हणून ही वास्तू आजही जशीच्या तशीच जतन करून ठेवली आहे. जवळच परमपूज्य श्री आईंचा छोटा भाऊ श्री दत्तूची समाधी आहे. हा दत्तू 6 वर्षाचा असताना अखंड भजन करायचा. तासनतास डोळे मिटून बसून राहायचा. दर गुरुवारी रात्री आरतीच्या वेळेला दिंडी निघते त्यावेळी त्याच्याजवळ एक छोटी पालखी होती. छोट्या छोट्या मुलांना सोबतीला घेऊन तो ती छोटी पालखी सुद्धा दिंडीबरोबर मिरवायचा. एकदा तो म्हणाला, जसा ध्रुवबाळ डोळे मिटून बसला असेल तसेच मी पण बसणार आहे. आणि हा 6 वर्ष वयाचा श्री दत्तू अत्यंत आनंदाने देवाजवळ निघून गेला. परमपूज्य श्री बाबा म्हणायचे की हा दत्तू एक महान बालयोगी आहे. परमपूज्य श्री बाबांनी आपल्या हाताने त्याला समाधी दिली. त्याच ठिकाणी परमपूज्य श्री आईंच्या आईवडिलांच्याही अस्थी ठेवल्या आहेत. ह्या स्मारकावर श्री गणपती, श्री महालक्ष्मी, श्री दत्त, श्री शंकर, श्री मारुती व श्री शनिदेव इत्यादी मूर्तींची स्थापना परमपूज्य श्री बाबांनी आपल्या हस्ते केली आहे. अत्यंत शांत व रमणीय अशा या ठिकाणी आल्यावर मन अतिशय प्रसन्न होतं. श्री एकमुखी दत्त. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील राणीसाहेब एकदा परमपूज्य श्री बाबांच्या दर्शनास आल्या. त्यांची काय मनोकामना असेल ती त्यांनी परमपूज्य श्री बाबांना सांगितली. 1 महिना परमपूज्य श्री बाबांच्या सान्निध्यात त्या होत्या. नंतर मनोकामना पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा परत आल्या. परमपूज्य श्री बाबांच्या आज्ञेवरून त्यांनी साकुरीत श्री एकमुखी दत्तात्रेय मंदिराचे बांधकाम 1925 साली प्रारंभ केले. श्री वाळिंबे नावाचे प्रमुख अभियंता व वास्तुरचनाकारांनी परमपूज्य श्री बाबांच्या इच्छेप्रमाणे मंदिराचे बांधकाम 1928 साली पूर्ण केले. मंदिरात प्रथमतः परमपूज्य श्री साईबाबा व परमपूज्य श्री उपासनी महाराजांचा फोटो फक्त होता. समोर पादुका होत्या. या पादुकांवर परमपूज्य श्री बाबा स्वतः उभे राहून मग परमपूज्य श्री आई लहान असताना त्यांना उचलून त्यांनाही या पादुकांवर उभे केले होते. अशा या सिद्ध पादुका आहेत. श्री दत्त मंदिरात आल्यावर प्रथम दर्शन होते ते श्री मारुती रायांचे. याच मारुती रायाजवळ श्री बाबा साकुरीत प्रथम आले त्यावेळी झोपडी बांधून काही दिवस राहिले होते. श्री दत्त मंदिरातील श्री दत्तात्रेयांची एकमुखी मूर्ती परमपूज्य श्री बाबांनी येथेच साकुरीतच जयपूरच्या प्रसिद्ध शिल्पकाराकडून स्वतःच्या देखरेखीखाली करवून घेतली. परमपूज्य श्री आई एकदा झाडाला पाणी घालत असताना त्यांना बोलवून मूर्तिकाराला फोटो काढून घेण्यास सांगितले
व त्याप्रमाणे बरोबर मूर्ती तयार करण्यास सांगितले. श्री दत्तात्रेयांचे मुख परमपूज्य श्री आईंसारखे असून या मूर्तीचे वस्त्र प्रावरण परमपूज्य श्री बाबांप्रमाणे कोंडपाठधारी आहे. परमसद्गुरू श्री साईबाबा हे नारायण स्वरूपी म्हणून श्री दत्तात्रेयांच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे आहेत. म्हणूनच ही श्री दत्तात्रेयांची मूर्ती परमसद्गुरू श्री साईबाबा, परमपूज्य श्री उपासनी महाराज व परमपूज्य सद्गुरू श्री गोदावरी माताजी या त्रैमूर्तींचे एक स्वरूप एकमुखी आहे. परमपूज्य श्री साईबाबा, परमपूज्य श्री उपासनी महाराज व परमपूज्य श्री आई या तीन महान विभूतींना श्री दत्तात्रेय या स्वरूपात एकत्र साकारले आहेत. श्री दत्तात्रेयांची स्थापना पौष शुद्ध अष्टमी इसवी सन 1943 मध्ये केली. तेव्हापासूनच श्री आईंची जयंती व दत्तात्रेयांचा वर्धापन दिन एकत्र होतो. श्री दत्त मंदिराविषयी परमपूज्य श्री बाबा व परमपूज्य श्री आईंना खूप प्रेम होते. कोणालाही काहीही सत्कर्म करण्याविषयी ते देवळात करावे असे ते सांगायचे. देवळात पूर्वी अखंड नामस्मरण असायचे आणि त्यामुळे श्री दत्त मंदिर अखंड 24 तास जागेच असायचे. श्री दत्त मंदिरात सर्वच कार्यक्रम प्रथम होतात. काकड आरती, मध्यान्ह आरती व शेजारती प्रथम श्री दत्त मंदिरातच होते व नंतर झोपडीत श्रींची आरती होते. श्री दत्त मंदिराची बांधणी फारच सुंदर आणि ऐतिहासिक पद्धतीने केली आहे. श्री सूर्यनारायण भगवान उत्तरायणात पूर्वेस कुंभ मीन राशीत असताना म्हणजे साधारणपणे मार्च एप्रिलच्या दरम्यान आणि तसेच दक्षिणायनात म्हणजे सिंह कन्या राशीत असताना साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान सकाळी सूर्योदयाचे वेळी श्री सूर्यनारायणाची किरणे व तेज संपूर्ण श्री दत्तमूर्तीवर पडते. त्यावेळेला श्री दत्तमूर्तीचे तेज विशेषतः नेत्राने आपले डोळे दिपवून जातात. खरोखरच श्री दत्तात्रेयांची मूर्ती अलौकिक व दिव्य तेजस्वी आहे. साकुरी गावातील भक्तमंडळी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री दत्त जयंतीच्या वेळी श्री गुरुचरित्र पारायण सोहळा परमपूज्य श्री आईंच्या पुण्यतिथी समयी अखंड श्री हरिनाम सप्ताह इत्यादी कार्यक्रम श्री दत्त मंदिरात मोठ्या उत्साहाने संपन्न करतात. श्री दत्त जयंतीला श्री दत्तात्रेयांची महापूजा, श्री गुरुगीता पठण, श्री औदुंबर पूजन, श्री गोपूजन व श्री श्वान पूजन इत्यादी कार्यक्रम होऊन सायंकाळी कीर्तन करून श्री दत्त जन्म करतात. दुसरे दिवशी श्री गुरुचरित्र पारायणाच्या सांगता प्रीत्यर्थ श्री दत्त प्रसादाचा व अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. श्री दत्त मंदिराच्या परिसरात परिक्रमा मार्गावर श्री गणपतीचे, श्री शनिदेव व श्री खंडोबांची मंदिरे आहेत. श्री शंकराच्या मंदिरात वेताळ, महामारी व प्लेग देवता यांची स्थापना केली आहे. पूर्वी साकुरी गावात प्लेगची साथ आली असताना दुर्जनम प्रथमम वंदे या उक्तीप्रमाणे परमपूज्य श्री महाराजांनी या रोगांना देवतांचे स्वरूप मानून त्यांची स्थापना केली व पूजा केली, ज्या योगे या रोगांचा प्रकोप होणार नाही. तसेच प्लेगच्या साथीच्या वेळी परमपूज्य श्री बाबांनी मोठ्या पितळी घंटेची पूजा करून ती वाजवावयास सांगितली व सांगितले की या घंटेचा नाद जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पुढे कधीही प्लेगची व अन्य रोगाची साथ येणार नाही. खरोखरच त्यानंतर कुठल्याही रोगाचा त्रास कधीही जाणवला नाही. श्री दत्त मंदिरातून दर गुरुवारी रात्री झोपडीकडे दिंडी जाते. विशेष उत्सव प्रसंगी पालखी रथयात्रा निघते. असे हे दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत देवस्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातील एक अद्वितीय एकमुखी श्री दत्त मंदिर आहे. स्थानातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम. श्री दत्त मंदिरामध्ये सकाळी 4:30 काकड आरती, सकाळी 8 रुद्राभिषेक, सकाळी 11 माध्यान्ह आरती आणि संध्याकाळी 7 शेज आरती होते. झोपडीतल्या कार्यक्रमांमध्ये सकाळी 5 काकड आरती, सकाळी 7 श्रीकृष्ण पूजा आणि गोपी गीत,
सकाळी 8:30 रुद्राभिषेक, सकाळी 8:30 पुरुष मंडळींचे महाद्वारात भजन, सकाळी 9:00 भजन आरती आणि वाक्सुधेचे प्रवचन व समाधी दर्शन, सकाळी 11:15 श्री रुक्मिणी मातोश्रींची आरती आणि सकाळी 11:30 माध्यान्ह आरती व टिप्र्या, सायंकाळी 5:30 श्री कृष्णपूजा व हरिपाठ, 6:15 सभामंडपात भजन, 7:00 सभामंडपात कलावंतांचे कार्यक्रम वा प्रवचन आणि रात्री 9:30 शेजारतीने झोपडीतील कार्यक्रमांचा शेवट होतो. श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या इतर शाखा. सटाणा. महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यात सटाणा या गावी परमपूज्य श्री बाबांचा जन्म झाला. नागपूर. नागपूर येथील डॉक्टर काशीनाथ गोपाळ पावणसकर परमपूज्य श्री ताजुद्दीन बाबांच्या आशीर्वादाने डॉक्टर पावणसकरांचा संबंध परमपूज्य श्री उपासनी महाराजांशी आला. त्यांनी परमपूज्य श्री बाबांना आपले गुरु मानले. नागपूरला काटोल मार्गावरील आपले राहते घर व इतर संपूर्ण जमीन डॉक्टर पावणसकरांनी परमपूज्य श्री बाबांना दान दिली. या जागेत परमपूज्य श्री बाबांच्या पादुका आहेत. आता परमपूज्य श्री आईंच्याही पादुकांची स्थापना झाली आहे. या जागेला श्री उपासनी महाराज बगीचा या नावाने ओळखले जाते. सूरत. गुजरातमध्ये सूरत या गावी श्री उपासनी कन्याकुमारी स्थान सूरत ही वास्तू आहे. या स्थानात परमपूज्य श्री साईबाबा, परमपूज्य श्री उपासनी महाराजांच्या पादुका व परमपूज्य श्री गोदावरी माताजी यांची प्रतिमा आहे. हैदराबाद. आंध्र प्रदेशातील हैदराबाद संस्थानचे श्रीमान नरसिंगराज बहादूर व श्रीमान किशन प्रसाद बहादूर हे परमपूज्य श्री बाबांचे भक्त होते. यांनीच त्यांची हैदराबाद चांद्रायण गुट्टा येथील जमीन परमपूज्य श्री बाबांना दान दिली आहे. या ठिकाणी परमपूज्य श्री बाबांच्या पादुका आहेत व श्री दत्तात्रेयाचे मंदिर आहे. हैदराबाद येथे परमपूज्य श्री बाबांनी कन्यांसमवेत तेथील भक्तांच्या आग्रहास्तव जाऊन अनेक यज्ञ इत्यादी सत्कर्मे केली आहेत आणि आजही कन्या मंडळी तेथे जाऊन सत्कर्मे करतात. कन्याकुमारी वो सती गोदावरी आरती करितो भावे भवता.
ಮಾತಾ ಗುರು ರಾಣಾ ಮಾತಾ
शिर्डीच्या साईबाबांचे उपासनी महाराज हे शिष्य आहेत आणि साईबाबांच्या सांगण्यावरून त्यांनी शिर्डीमध्ये 4 वर्ष तपश्चर्या केली आणि साईबाबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची पूर्णता झाली. पूर्णता झाल्यावर ते साकोरीत आले. तर साकोरी ही या गावची स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमीमध्ये उपासनी महाराज येऊन राहिले आणि आपण जी आता बाहेर तिथे पाहिली झोपडी आहे ती भक्तांनी झोपडी बांधून दिली आणि त्या झोपडीमध्ये उपासनी महाराज राहिले. आणि त्यांच्याकडे त्यांनी काही असा कन्याश्रम करायचे अशी त्यांचं ठरवलेलं नव्हतं त्यांनी. पण त्यांनी त्यांचं मूळ वेद घराणं होतं तर त्यांनी वेद शिकवायचे, वेदाचं हे करायचं अशी इच्छा होती. त्यांनी मुलांना इथे शिकवायला ठेवलं पण मुलांची चंचल वृत्ती साधारण असते त्यामुळे तिथे कोणी जास्ती दिवस टिकले नाही मुलं. नंतर बाबांनी असं केलं की लग्न लावून द्यायचं, जोडप्याने इथे राहून सेवा करायची अशी बाबांची इच्छा होती. पण तेही विशेष साध्य नाही झालं. मग इथे साकोरी गोदावरी माताजी ज्या आहेत ह्या शेगावच्या गजानन महाराजांचा अवतार आहे. शेगावच्या गजानन महाराजांची सेवा त्यांचे आजोबा करायचे माताजींचे. तर त्यांनी गजानन महाराजांनी असं म्हटलं होतं की तुला बाकीचे जोगडे काय देतील असं मी तुला देईन आणि मी प्रत्यक्ष जन्म घेऊन तुझ्या घरात येईल. आणि त्याप्रमाणे माताजी ज्या आहेत त्या गजानन महाराजांचा अवतार आहे तशी सगळ्यांना म्हणजे जाणीवही झाली ती सगळी. आणि त्यांना त्या जेव्हा जेव्हा संतांकडे घेऊन जायचे त्यांचे आई वडील तेव्हा ते सगळे संत सांगायचे की ही खूप मोठी मोठा अधिकार यायचा आणि हिला एक मोठे 9व्या वर्षी हिला एक सिद्धपुरुष भेटतील आणि त्यांच्याबरोबर ही जगाचा उद्धार करेल. त्याप्रमाणे वडिलांच्या मित्राबरोबर त्या 9व्या वर्षी आई आणखी एक धाकटी बहीण आणि त्या तिघीजणी इथे आल्या. आणि इथे आल्यावर बाबांनी त्यांना पाहिल्याबरोबर बाबांनी आपल्या गळ्यातला हात काढून त्याच्या गळ्यात घातला आणि एक पेरू दिला हातात आणि सांगितलं की हे सगळं आपलं आहे. आणि इथे फक्त म्हणजे तेव्हा भक्त परिवार होता, बाकी स्मशानभूमीच होती, काही नव्हतं, ती झोपडी आणि हे. तर अशा याच्यात मग माताजी बाबांच्या ज्या आल्या पहिल्यांदा 9व्या वर्षी त्या इथून सोडूनच गेल्या नाही. त्या इथे आई वडील निघून गेले पण त्या इथे राहिल्या आणि मग त्या कायम इथे राहिल्या. त्यांना पाहून ज्या ज्या भक्त यायचे भक्तांच्या मुली म्हणायला लागले की आम्ही पण इथे राहणार आणि मग त्या भक्तांच्या मुली इथे राहायला लागल्या. आणि मग बाबांनी असं विचार केला की यांना आपण काहीतरी शिकवावं म्हणून. आणि पूर्वी खरं म्हणजे स्त्रियांना वेदाचा अधिकार आहे. ज्या ऋषी पत्न्या ज्या आहेत त्यांनी पुष्काच्या ऋषा वेदाच्या केलेल्या आहेत बाबांनी तो अधिकार बायकांना परत द्यायचा. पण त्याच्यासाठी बाबांनी एकदम त्यांना वेद नाही शिकवले. बाबांनी आधी पौराणिक मंत्र शिकवले म्हणजे ओमसुद्धा नाही म्हणता रिहीम म्हणून त्यांनी यज्ञाची सुरुवात केली. आणि सप्तशती तर पौराणिकच आहे तर पहिला चंडीयाग केला आणि पौराणिक मंत्राने केला. आणि त्यावेळेस ते माझ्या वडिलांच्याकडूनच बाबांनी शिकवलं होतं ते. तर त्यांना जवळ बसून घेतलं बाबांनी आणि यज्ञ चालू असताना त्यांनी पाहिलं की प्रत्येक आहुतीला म्हणजे 700 श्लोक आहेत सप्तशतीचे तर एकेका आहुतीला ती देवता प्रत्यक्ष वर यायची आणि कुंडातून आ करून ती आहुती गिळायची अशी आणि अशी जायची अशी पूर्ण 700 होईपर्यंत 700 श्लोक होईपर्यंत वडिलांना ते दिसलं. आणि त्यांच्या डोळ्यातून तर धारा सुरू झाल्या. खूप मग सगळं झाल्यावर पूर्ण बाबांनी विचारलं की काय महाराज यांना शिकवायचं की द्यायचा नाच सोडून आपण. तर मग ते म्हणा की नाही त्यांचा अधिकार खूप मोठा आहे, साक्षात देवता त्यांचं स्वीकारून राहिलेले आहेत. तर मग बाबांनी त्याच्यानंतर पूर्ण वैदिक बाबांचा यजुर्वेद होता आणि यजुर्वेदातच सर्व कर्मकांड पूजा अर्चा यज्ञ याग हे यजुर्वेदातच आहे. त्यामुळे सगळे शिकवलं बाबांनी यजुर्वेद आणि यज्ञ सगळे शिकवले. तर 7 यज्ञ इथे वर्षातून होतात तर ते कन्याद्वारा होतात. रोज इथे दोन्ही समाधी आहे, त्यांना रुद्राभिषेक असतो, एकादशीला पौमान असतं. तर ते सगळं कन्याद्वारा होतं आणि हा कन्यांचा आश्रम बाबांनी हळूहळू त्या कन्यांना दीक्षा द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा बाबांनी गोपालकृष्णाशी लग्न लावलं त्यांचं. पण मग देवदासी कायदा निघाला तेव्हा देवदासी कायद्यात चालत नाही मूर्तीशी विवाह म्हणून बाबांनी स्वतःशी विवाह करून घेतला. त्यामुळे बाबांना खूप निंदा सहन करावी लागली, बाबांना कोर्टात जावं लागलं. पण खरं म्हणजे असं काहीच नव्हतं त्याच्यात वाईट. त्यामुळे निर्दोष बाबा सगळ्यातून सुटले आणि आज तागा येतात इतकी वर्ष झाली बाबांना समाधी घेऊन सुद्धा तरी हा आश्रम तसाच चालू आहे आणि सगळं कन्याद्वाराच अजून इथे चालू आहे. सगळं बाबांच्या वेळेच्या बाबांनी 24 कन्यांना दीक्षा दिली
आणि गोदावरी माताजींनी 33 कन्यांना दीक्षा दिली. आम्ही गोदावरी माताजींची दीक्षा घेतलेली 33 कन्यांनी. तर आता बाबांच्या कन्या अजून दोघी जणी आहेत तिथे, 90 घरात गेलेल्या आहेत त्या 90-92 वर्षाच्या. आणि आमची पण जी पहिली दीक्षा घेतलेली 51 कन्यांनी दीक्षा घेतली होती, 7 कन्यांनी, तर त्यांचंही वय आता 87-88 अशा वयाच्या ते आहेत. तर आणि नंतर आता मी आता 30 कन्या आहेत आम्ही सगळ्या जणी. आणि अजून यज्ञ यात सगळे व्यवस्थित चालू आहे. आणि साकोरीचं वैशिष्ट्य मुख्य हे आहे की भले खूप गर्दी नसेल आमच्या काय कुठल्याही कार्यक्रमाला, जे जे असतील 4 लोक, पण सकाळी 5 काकडा आरती होते दत्त मंदिरात, 4:30 होते, इथे 5 होते, त्याच्यानंतर कृष्णपूजा होते, नंतर इथे रुद्राभिषेक पूजा होते माता बाबांची माताजींची. तर त्याच्यानंतर बाबांनी प्रवचनं दिलेली आहेत, बाबांची असे उपासनी वाचसुद्धा म्हणून बाबाचे 5 भाग आहे पूर्ण वेदांताचे, तर त्याचं 10 वाचन करतात. मग नंतर माध्यान्ह आरती होते 12:30. आता मधला वेळ थोडा रिकामा असतो, त्यावेळेस कोणाला काय अभ्यास करायचा, शिक्षण, आपली आपली कामं आठवायची. 5:30 परत 5:30 विष्णू सहस्त्रनाम आणि हरिपाठ म्हणून कृष्णपूजा होते. त्याच्यानंतर भजन होतं 6 कन्यांचं. 8 इथे काही प्रवचन सगळ्या संतांची, कोणाची चरित्र म्हणा, त्यांचं वाङ्मय वाचतात थोडं. 9:30 शेजारती होते आणि शेजारतीनंतर 10:30 सगळे कार्यक्रम चालतात, मग थांबतो कार्यक्रम. असे कार्यक्रम मात्र इतके नियमितपणा त्याचा आहे की ज्या दिवशी प्रत्येक उच्च उपासनेतनी बाबांनी देह ठेवला, गोदावरी माताजींनी देह ठेवला, त्या दिवशी सुद्धा एक एक कार्यक्रम आमचा बंद नाही पडला. आता पण परवाच आमच्या ज्येष्ठाची पहिल्या दीक्षा घेतल्या होती, त्यातले यमुनाताई म्हणून त्यांनी आता देह ठेवला. तर सगळे कार्यक्रम आमचे कधीही हे वैशिष्ट्य आहे, त्यांची कृपा आहे, दुसरं काही नाही. नाही तर आपण पाहतो की सगळीकडे असं नियमित काही होत नाही, पण इथे त्यांच्या कृपेने सगळं होतं. यज्ञयागात पण आता अडचणी पुष्कळ येतात, कन्या कमी झाल्या आहेत, पण नियमित सगळं व्यवस्थित होतं. कुठेही बाहेरगावी सुद्धा आता यावर्षी माताजींचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे बाहेरगावी जाऊन सगळ्या कन्यांनी, म्हणजे पहिल्यांदा शेगावला माताजींचं जन्मठिकाण म्हणून शेगावला पहिला यज्ञ केला, नागपूरला केला, त्याच्यानंतर सुरत, अहमदाबाद, सटाणा, तर आता पुण्याला, मुंबईला यज्ञ झाला, पुण्याला आता परवाच आम्ही यज्ञ करून आलो, आणि आता हैदराबादचा होता, पण आता हैदराबादचं पुढे ढकल. असे बाहेरचेही यावेळेस 8 यज्ञ झाले. परदेशात कन्यांनी जाऊन अमेरिकेत 3 यज्ञ केलेले आहेत, लंडनमध्ये 3 यज्ञ केलेले आहेत, माताजी 2 जाऊन आलेली आहेत, कन्या जाऊन आलेली, असं सगळं. पण मुख्य या स्थानाची प्रसिद्धी कुठेही नाही. उपासने बाबांना प्रसिद्धी आवडत नव्हती आणि गोदावरी माताजींनाही आवडत नव्हती, त्यामुळे आम्ही स्वतःहून कुठे काही छापून देत नाही किंवा कुठे येत नाही. जे लोक शिर्डीत दर्शनाला आले, इथे आले, तर त्यांना माहिती होतं आणि आले की मग त्यांना आवडतंच, कोणी जे येईल त्यांना आवडतं, ते लोक येतात, येत राहतात. पण प्रसिद्धी नसल्यामुळे तसं बाहेर खूप हे नाही आहे, पण इथल्यासारखा यज्ञ इतका व्यवस्थित आणि शुद्ध मंत्रोच्चार कुठेही घरात पाहायला मिळत नाही. श्री उपासनी नाथाय गुरवे चित्स्वरूपिणे सर्वदेवाधिमूलाय भक्तस्योद्धारिणे नमः. श्रीवासनीनाथाय गुरवे चित्स्वरूपिणे सर्वदेवाधिमूलाय भक्तस्योद्धारिणे नमः. श्री उपासनीनाथाय गुरवे चित्स्वरूपिणे सर्वदेवाधिमूलाय भक्तस्योद्धारिणे नमः. Bye.
शिवासनी देवस्य योगमाय तपस्विनी कन्याकुमारी कल्याणी गोदावरी नमोस्तुते उपासनी देवस्य योगमाये तपस्विनी कन्याकुमारी कल्याणी गोदावरी नमोस्तुते योगमाये